नमस्कार शेतकरी मित्रांनो कांद्यासंदर्भात महत्त्वाची बातमी येत आहे रोपांच्या तुटवड्यामुळे कांदा उत्पादन घटणार यंदा पन्नास ते सत्तर हजार हेक्टर लागवड कमी तर काय बातमी आहे आपण एकाच मिनटामध्ये पाहूयात नाशिक जिल्ह्यात कांदा रोपांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे कांदा लागवडीसाठी तयार रोपाच्या शोधासाठी शेतकऱ्यांची गावोगावी भटकंती सुरू असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात पाहायस मिळत आहे काही ठिकाणी बियाणे उपलब्ध असल्याने त्याची कुठलीही शाश्वती मिळत नसल्याने ते घेण्याबाबत शेतकऱ्यांची संभ्रमावस्था निर्माण झाली आहे रोपांच्या तुटवड्यामुळे यावर्षी जिल्ह्यातील कांदा लागवडीचे क्षेत्र पन्नास ते सत्तर हजार हेक्टरने घटण्याचा अंदाज वर्तवला जात आहे त्यामुळे एकंदरीत उत्पादन घटण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे महाराष्ट्राच्या एकूण कांदा उत्पादनापैकी फक्त नाशिक जिल्ह्यात पन्नास टक्के कांदा उत्पादन होते सटाणा मालेगाव चांदगाव नांदगाव येवला कळवण देवळा या तालुक्यामध्ये प्रामुख्याने कांदा पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते खरीप लेट खरीप आणि रब्बी उन्हाळ अशा तीन हंगामात कांदा लागवड केली जाते सध्या उन्हाळ कांदा लागवडीसाठी शेतकरी बियाण्यांचा शोध घेत आहेत पर्यायाने उत्पादनात घट होणार आहे गतवर्षी पावसामुळे कांद्याचे नुकसान झाल्याने अनेकांना घरचे बियाणे तयार करता आले नाही ज्यांच्याकडे बियाणे होते त्यांना निसर्गाने साथ दिली नाही जुलै सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे रोपाचे नुकसान झाले त्यातच कांदा बियाण्याच्या मोठ्या प्रमाणात भाव वाढला असून दहा हजारापासून पंधरा हजार रुपये पाहिलीपर्यंत दर गेले तयार रो रोप एक लागवडीसाठी सत्तर हजार रुपयापर्यंत भाव गेल्याने अनेकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे याशिवाय बियाणे उत्पादक कंपन्याकडे यावर्षी बियाणे उपलब्ध नसल्याने यावर्षी कांदा लागवडीत पर्यायने उत्पादनात घट निर्माण होण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहायला